आणि ठाण्यामध्ये काल जो सगळा प्रकार घडला त्यावरून विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय. राज ठाकरे गोंधळलेले नेते असून मुख्यमंत्र्यांना फायदा व्हावा याकरता भाजपनं दोन्ही ठाकरेंकडे भांडणं लावल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी परमवीर सिंग यांच्यावरही निशाणा साधलाय. मुख्यमंत्र्यांच्या फायद्यासाठी दोन ठाकरेंमध्ये भांडण लावलं जात आहे अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. राज ठाकरे हे गोंधळलेले नेते असल्याची टीकाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे. वडेट्टीवार साहेब, एबीपी माझामध्ये आपलं हार्दिक स्वागत. काल ठाण्यामध्ये मनसे सैनिकांनी उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण बांगड्या फेकलेल्या आहेत. नाही, खरं तर हा वाद जो ठाण्यात झाला गेला ही मर्यादेचं सगळं उल्लंघन आहे. आम्हाला सगळ्यांना माहित आहे की सध्या राज ठाकरेंची स्थिती असेल की एक कन्फ्यूज नेत्यासारखी त्यांची परिस्थिती आहे. त्यांनी काय कुठे जावं, काय निर्णय घ्यावा, काय करावा या सगळ्या द्विधा मनस्थितीत ते मला दिसतात. आणि अशा स्थितीमध्ये शिंदेना फायदा पोहोचवण्यासाठी या दोघांची लढाई सुरू करण्याचं षडयंत्र भाजपाने सुरू केलेलं आहे. परमवीर सिंगांचे आरोप ऐकले आहेत का? त्यांनी असं सांगितलेलं आहे की एकनाथ शिंदेला सुद्धा अटक करण्यासाठी मोवियाच्या सरकारने प्रयत्न केले होते. कितपत खरं आहे, काय सत्यता काय? यामध्ये अजिबात सत्य नाही. हे अत्यंत धांदात खोटं बोलत आहे. ज्यावेळी सेंट्रलिया प्रकरण झालं त्याच वेळी जर परमवीर सिंगाला घरी पाठवलं असतं तर ते थांबले. जीची मोठी चूक झाली आणि त्यांनी स्वतःच्या सेफ्टीसाठी मग भाजपचा सहारा घेतला आणि ते त्यांच्या इशाऱ्यावर बोलतात हे काही आता लपून राहिलं नाही. एकनाथ शिंदेना सुद्धा अटक कर, काय संबंध होता? त्यावेळेस मंत्रिमंडळात होते आमच्या, उद्धव ठाकरेंच्या जवळचे होते. त्यावेळेस त्यांच्या मनात मलाही वाटत नाही की काही काही चाललेलं होतं. हां, एवढं होतं की ईडीचा आणि सीबीआयचा दबाव त्यांच्यावर होता. त्यावेळेस भाजपच्या कडून त्यांना टार्गेट केलं होतं. काल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेत असं सांगितलेलं आहे, शरद पवार, उद्धव ठाकरे हे मराठा जरांगी जो विषय आहे तो विधानसभेच्या तोंडावर त्यांनी सुरू केलेला आहे. नाही, आता कुठेही नाव आलं तरी ते शरद पवार साहेबांचा नाव येतो. मला त्यामध्ये अधिक भाष्य करायची गरज नाही. जरांगीचे स्टेटमेंट अलीकडचे आपण पाहिले ते शरद पवार साहेबांच्या विरोधात सुद्धा आहे. आणि उद्धव ठाकरेजींचा तर संबंध नाही, ते त्यामध्ये कुठल्या वादात मला काही दिसत नाही. काँग्रेसची कशी तयारी राहणार आहे? मराठवाड्यात काँग्रेस किती जागा लढवणार आहेत? आम्ही मराठवाड्यामध्ये 8 पैकी 3 जागा लढल्या, 3ही जागा जिंकल्या. आमचा स्ट्राईक रेट 100% आहे मराठवाड्यात. त्यामुळे अधिकाधिक जागा काँग्रेसनी लढाव्यात अशा सगळ्या आमच्या पदाधिकाऱ्यांच्या नेत्यांची मागणी आहे. आणि त्या दृष्टीनं आमचा सुद्धा आग्रह असणार आहे. कारण महाविकास आघाडीची सत्ता आणायची असेल, जिथे ज्या पक्षाची ताकद आहे, जिथे त्या पक्षाकडे मजबूत उमेदवार आहे, त्याला ती जागा सोडली गेली पाहिजेत. आकड्यांचा खेळ होता कामाने, तर मेरिटवर उमेदवार सिलेक्ट झाले पाहिजेत आणि पक्षही सिलेक्ट झाला पाहिजे अशी आग्रही मागणी आमची महाविकास आघाडीच्या बैठकीत असणार. कॅमेरा पर्सन पुरुषोत्तम जोशी सह अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.